गुड मॉर्निंग। इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डिफरंट कन्सेप्ट रिगार्डिंग विथ पॉलिनेशन। आता पॉलिनेशन म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या। इट इज अ प्रोसेस इन विच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इट्स कॉल्ड एज पॉलिनेशन। म्हणजे सिंपली आपल्याला काय माहिती आहे का यामध्ये काय होतं ट्रान्सफर आपल्याला पाहायला भेटणार कशाचं पोलन ग्रेनचं फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा म्हणजे त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणायचं। आता हे जे पॉलिनेशन आहे इट वॉज डिस्कवर्ड बाय सायंटिस्ट मग त्या सायंटिस्टचं नाव काय आहे त्याला म्हटलं जातं कॅमेरॅरियस। या सायंटिस्टने ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल डिस्कवर्ड केलं का पॉलिनेशन काय असतं ते। ओके आता याचे जर आपण पाहिले टाईप्स पॉलिनेशनचे टाईप्स तर बेसिकली दोन टाईप आपल्याला पाहायला भेटतील। एक जो टाईप आहे त्याला सेल्फ पॉलिनेशन असं आपण म्हणतो बरोबर आणि दुसरा जो टाईप आपल्याला पाहायला भेटतो त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन। आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। पहिल्यांदा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय असतं ते। ओके हे पण काय आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर बरोबर। सेम फ्लावरमध्ये जर होत असेल अँथरकडून स्टिग्माकडं पोलन ग्रेनचं ट्रान्सफर मग आपल्याला माहिती आहे हे फ्लावर कसे असतील हे बायसेक्शुअल फ्लावर असतील लक्षात ठेवायचं। ओके ऑर वी कॅन से दॅट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट। ओके आता दुसरी कंडिशन आपल्याला काय माहिती आहे हे फ्लावर्स कसे असतील हे युनिसेक्शुअल आपल्याला पाहायला भेटतील। ओके हां आता याचे ॲक्च्युली याला आपण काय कन्सिडर करणार सेल्फ पॉलिनेशन असं म्हणणार आहे। ह्या सेल्फ पॉलिनेशनचे आपल्याला दोन कंडिशन्स पाहायला भेटतील पा। ओके एका कंडिशनला आपण ऑटोगॅमी असं म्हणायचं। ओके काय म्हणतो आपण त्याला ऑटोगॅमी म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा सपोज दिस इज ए प्लांट हे आपल्याला एक प्लांट पाहायला भेटेल। आता ह्या प्लांटमध्ये आपण दाखवला फ्लावर। ओके हा फ्लावर आहे याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपल्याला असं पाहायला भेटणार दिस इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बरोबर आणि यामध्ये काय प्रेझेंट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे म्हणजे काय लक्षात घ्या स्टेमेनचा पार्ट आहे। ओके आता याच्यावरूनच ॲक्च्युली पोलन ग्रेन जर सेम फ्लावरमध्ये जर स्टिग्मामध्ये काय होतील ट्रान्सफर होत असतील तर लक्षात ठेवायचं मग याला आपण काय कन्सिडर करणार इट इज कॉल्ड ॲज ऑटोगॅमी याला आपण म्हणतो ऑटोगॅमी। आणि हे फ्लावर्स कसे असतील फ्लावर्स आपल्याला बेसिकली बायसेक्शुअल पाहायला भेटतील बायसेक्शुअल हे लक्षात ठेवायचं। ओके दुसरी कंडिशन आपल्याला काय पाहायला भेटणार हे आपण पाहिलं ऑटोगॅमी दुसरी कंडिशन काय असू शकती ट्रान्सफर होणार पण कुठं ट्रान्सफर होणार डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन द सेम प्लांट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथं दाखवलं हा एक प्लांट आहे बरोबर आता ह्या ठिकाणी एक फ्लावर प्रेझेंट आहे हे लक्षात घ्या अप्पर रिजनला जे फ्लावर्स प्रेझेंट असतील बेसिकली हे मेल फ्लावर असतात लक्षात ठेवायचं मेल फ्लावर बरोबर त्यांच्यामध्ये फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं फ्लावर प्रेझेंट आहे पण ह्या फ्लावरमध्ये जर आपण दाखवलं तर इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे फक्त म्हणजे हे कोणते झाले हे झाले मेल फ्लावर हे झाले फिमेल फ्लावर म्हणजे बेसिकली हे काय तर लक्षात ठेवायचं युनिसेक्शुअल फ्लावर्स आहे। ओके मग इथून ॲक्च्युली ह्या अँथरमधून स्टिग्मावर डिपॉझिट होऊ राहिले पोलन ग्रेन सेम प्लांटमध्ये। ओके तर मग आपण याला काय कन्सिडर करणार इट इज कॉल्ड ॲज
जिटोनोगॅमी, याला जिटोनोगॅमी असं कन्सिडर करायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला दोन कंडिशन्स पाहायला भेटतील, पहा कशामध्ये, सेल पॉलिनेशनमध्ये, बरोबर ना. आता सेल पॉलिनेशनमध्ये आपल्याला काय माहिती आहे, का जे ऑफस्प्रिंग तयार होतील सेल पॉलिनेशनमध्ये, जे ऑफस्प्रिंग किंवा याच्यापासून जे प्लांट तयार होणार आहे, हे कसे असतील, हे जेनेटिकली सिमिलर असतील. जेनेटिकली सिमिलर म्हणजे काय, का यांची जेनेटिक कॉन्स्टिट्युशन आणि पॅरेंटचं जेनेटिक कॉन्स्टिट्युशन हे काय असेल, सेम आपल्याला पाहायला भेटणार. पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग हे जेनेटिकली सिमिलर असतील. ओके, लक्षात आलं, दिस इज ऑल अबाउट द सेल पॉलिनेशन. चला आता क्रॉस पॉलिनेशन आपला काय ॲक्च्युली ते स्टडी करूया. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट, बरोबर ना. आता इथे कन्सेप्ट लक्षात घ्यायचा, डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन डिफरंट प्लांट विच इज ऑफ सेम स्पीसीज. पण हे प्लांट कसे पाहिजे, सेम स्पीसीजचे पाहिजे, हे लक्षात ठेवायचं, बरोबर ना. याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं कन्सिडर करणार. दिस इज व्हॉट नथिंग बट द क्रॉस पॉलिनेशन. ओके, आता याला एक टर्मोलॉजी, याला झिनोगॅमी असं म्हटलं जातं. झिनोगॅमी, झिनोगॅमी म्हणजे काय, जर हे दोन जे प्लांट आहे हे सेम स्पीसीजचे असेल तर झिनोगॅमी असं म्हटलं जातं. हे जर डिफरंट स्पीसीजचे असतील, हे जर डिफरंट स्पीसीजचे आपल्याला पाहायला भेटतील, तर याला आपण हायब्रिडायझेशन असं म्हणणार, लक्षात ठेवायचं. इट इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. ओके, हां, आता व्हॉट इज मीन बाय झिनोगॅमी ते समजून घेऊया आपण. सपोज इथं प्लांट आहे एक आपल्याला माहीत आहे, आणि याच्यावर काय प्रेझेंट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आपल्याला पाहायला भेटणार, मेल प्लांट आहे सपोज. ओके, आणि दुसरं एक प्लांट प्रेझेंट आहे इथं, बरोबर, आणि याच्यावर काय प्रेझेंट आहे, याच्यावर आपल्याला पाहायला भेटणार फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट प्रेझेंट आहे या ठिकाणी. ओके, दिस इज मेल प्लांट, याला आपण कन्सिडर केलं फीमेल प्लांट. ओके, आणि दोन्ही जेनेटिकली सिमिलर प्लांट्स आहे, तर आपल्याला काय पाहायला भेटणार, ज्यावेळेस पोलन ग्रेन डिपॉझिट होतील ह्या फ्लावरमधून दुसऱ्या फ्लावरमध्ये, का तो डिफरंट प्लांटवर प्रेझेंट आहे, याला शटायचं स्टिग्मावर, मग याला आपण कन्सिडर करतो काय, झिनोगॅमी. दिस इज व्हॉट वी कॉल्ड गॅमस. फ्लावर्स म्हणजे ॲक्च्युली काय आहे, लक्षात ठेवायचं, तर फ्लावर आर ओपन टू एक्सपोज सेक्स ऑर्गन, बरोबर ना. जे फ्लावर्स ओपन होतात एक्सपोज करण्यासाठी, म्हणजे जनरली आपल्याला नॉर्मली जे फ्लावर्स पाहायला भेटणार आहे, ओके, ते काय होतात, ओपन होतात, आणि त्यांचे जे सेक्स ऑर्गन असतात, म्हणजे कोणते, अँड्रोरिशियम आणि गायनोरिशियम, हे ओपन होतात, बरोबर ना. म्हणजे हे फेवर कशासाठी करतील, एक तर सेल पॉलिनेशनसाठी करतील किंवा क्रॉस पॉलिनेशनसाठी करतील. ओके, मग अशा फ्लावर्सला आपण काय कन्सिडर करणार, दीज फ्लावर्स आर नथिंग बट द चॅझमोग्लॅमस फ्लावरला शटायचं. ओके, आता इथे लक्षात घ्या, हे होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी आपण का बरं स्टडी करायचं, किंवा आता ह्या ज्या कंडिशन्स आहे ह्या सेल पॉलिनेशनला काय करतात, फेवर करतात. आता होमोगॅमी म्हणजे काय, लक्षात ठेवायचं, होमोगॅमी म्हणजे काय, स्टिग्मा अँड अँथर बोथ मॅच्युअर ॲट सेम टाईम, दोन्ही टाईमला जर मॅच्युअर झाले बायसेक्शुअल फ्लावर्समध्ये, ओके, हां, तर आपल्याला काय पाहायला भेटणार, त्यांच्यामध्ये काय फेवर होईल, लक्षात ठेवायचं, हे कशाला फेवर करतील, सेल पॉलिनेशन होईल त्यांच्यामध्ये, काय होईल,
सेल्फ पॉलिनेशन, हे लक्षात घ्या. ओके, हां आता दुसरी कंडिशन, आता म्हणजे हे फ्लावर कसे असतील लक्षात ठेवायचं, हे बायसेक्शुअल फ्लावर असतील. दुसरी कंडिशन आपल्याला पाहायला भेटणार क्लिस्टोगॅमी. आता क्लिस्टोगॅमी म्हणजे काय किंवा क्लिस्टोगॅमस फ्लावर्स म्हणजे काय असतात, द फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड, सेल्फ पॉलिनेटेड बिफोर ओपनिंग. बरोबर ना, म्हणजे फ्लावर ओपन व्हायच्या अगोदरच काय होतात ते सेल्फ पॉलिनेटेड लक्षात ठेवायचं. म्हणजे हे फ्लावर्स कसे असतील लक्षात ठेवायचं, क्लोज फ्लावर्स आहे. ओके, आणि बेसिकली हे जे फ्लावर्स आहे हे फ्लावर्स कसे असतील, अंडरग्राउंड फ्लावर्स. कसे असतील, अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या आतमध्ये असलेले फ्लावर्स आहे, हे कधी ओपन होत नाही. क्लोज कंडिशनमध्येच काय होतं त्यांचं, सेल्फ पॉलिनेशन आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे ही कंडिशन पण ॲक्च्युली काय करते, फेवर करणार कशासाठी, सेल्फ पॉलिनेशनसाठी. मग आता याचे एक्झाम्पल्स आपल्याला कोणते पाहायला भेटणार, कोणतं पाहायला भेटणार, पहा कॅमेलिन नसल. ओके, आणि हे पण आपल्याला काय पाहायला भेटणार, याच्यामध्ये पण आपण लिहू शकतो कॅमेलिना. बरोबर, दोन एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटणार, एक आहे व्हॉयला आणि दुसरं आहे कॅमेलिना. बरोबर, ह्या दोन्ही प्लांट्समध्ये आपण जर पाहिलं दोन्ही टाईपचे फ्लावर प्रेझेंट असतात, म्हणजे चॅझमोग्लामस पण फ्लावर प्रेझेंट आहे. ओके, आणि दुसरं म्हणजे काय, क्लिस्टोगॅमस पण फ्लावर प्रेझेंट असतात. चॅझमोगॅमस म्हणजे काय, ते ओपन होतात लक्षात ठेवायचं, सेक्स ऑर्गनला एक्सपोज करतील. बरोबर ना, मग एक तर ते फेवर करतील क्रॉस किंवा सेल्फ पॉलिनेशनसाठी. क्लिस्टोगॅमस काय होतील, ते ओपन व्हायच्या अगोदरच किंवा ते क्लोज कंडिशनमध्येच काय होतील, त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं. मग अशा कंडिशनला आपण क्लिस्टोगॅमी असं म्हणायचं, आणि त्या फ्लावरला क्लिस्टोगॅमस फ्लावर असं म्हणायचं. आणि हे जे फ्लावर असतील हे अंडरग्राउंड फ्लावर असतात लक्षात ठेवायचं. इज एक्झाम्पल आपण कोणतं पाहिलं, कॅमेलिना. बरोबर ना, आणि हे जे दो प्लांट्स आहे व्हायला आणि कॅमेलिना, ह्यामध्ये दोन्ही टाईपचे फ्लावर्स आपल्याला पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट स्टडी करणार तो म्हणजे काय, पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, जनरली पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर असतं पोलन ग्रेनचं. पण आता हे जे पोलन ग्रेन असतात हे कसे असतात, हे नॉन मोटाईल आपल्याला पाहायला भेटतील. बरोबर ना, मग त्यांच्या ट्रान्सफरसाठी, बरोबर ना, म्हणजे अँथर टू स्टिग्मा, त्यांच्या मुवमेंटसाठी किंवा ट्रान्सफरसाठी दे नीड सम एजंट्स. त्यांना काही एजंटची गरज पडते लक्षात ठेवायचं, कॅरियरची गरज पडते. ओके, मग अशा एजंटला आपण पॉलिनेटिंग एजंट्स असं म्हणायचं. मग आता हे पॉलिनेटिंग एजंट्स ॲक्च्युली दोन टाईपचे असू शकतात. एक जो आपल्याला पाहायला भेटणार हे असू शकतात बायोटिक एजंट्स. बरोबर, किंवा हे असू शकतात अबायोटिक एजंट्स. पहिलं जे आपल्याला पाहायला भेटेल ते काय, बॅट. बॅट थ्रू जर पॉलिनेशन होत असेल त्याला कायरोटेरोफिल असं म्हटलं जातं. सेकंड आहे सपोज बर्ड्स, बर्ड्स थ्रू जर होत असेल त्याला ऑर्निथोफिल असं म्हटलं जातं. थर्ड जर आपल्याला पाहायला भेटणार इन्सेक्ट, इन्सेक्ट थ्रू होत असेल त्याला एंटमोफिल असं म्हटलं जातं. आता अबायोटिक एजंट्समध्ये काय येतील, बायोटिक एजंट्समध्ये लिव्हिंग थिंग्ज आपल्याला पाहायला भेटणार किंवा लिव्हिंग एजंट्स आहे. अबायोटिकमध्ये काय येतील, आता नॉन लिव्हिंग आपल्याला पाहायला भेटतील. मग यामध्ये एक तर विंड थ्रू होईल हे लक्षात ठेवायचं. ओके, मग त्याला आपण ॲनमोफिली असं म्हणायचं, ॲनमोफिली. बरोबर, आणि सेकंड कोणता आहे सपोज वॉटर थ्रू पण काय होऊ शकतं पॉलिनेशन, मग त्याला हायड्रोफिली असं आपण कन्सिडर करणार. ओके, आता आपण डिस्कस करूया का बॅट थ्रू जे पॉलिनेशन होतं, बर्ड्स थ्रू जे पॉलिनेशन होतं, इन्सेक्ट थ्रू जे पॉलिनेशन होतं, आणि ह्या पॉलिनेशनसाठी त्या फ्लावर्समध्ये कोणकोणत्या टाईपचे ॲडॅप्टेशन्स होतात ते आपण डिस्कस करणार आहे.